हॅलो मित्रांनो, तुमचं माझं स्वागत आहे. माझं नाव आहे देवेश. देवेश खरं तुमचं स्वागत आहे. आज तुम्ही एक नवीन बाईक नवलं आहे, जी असणारी हिरोची मॉडेल. आता जी लेटेस्ट मॉडेल आहे, एक्स्ट्रीम मॉडेल आहे 125R. तुम्हाला दाखवतो कोणती होती, म्हणजे बेस्ट मॉडेल आहे ही. इव्हन फक्त दोन मॉडेल असतात, एक बेस्ट मॉडेल आणि एक सिंगल चॅनल बेस आहे. आता जी आहे ती तुम्हाला दाखवतो. मित्रांनो, तुमच्याकडे आता आज नवीन बाईक नवलं ही आहे आपली एक्स्ट्रीम, हिरोची एक्स्ट्रीम 125R. आज तुम्हाला या मी बाईकचा पूर्णपणे रिव्ह्यू देणार आहे. यामध्ये तुम्हाला डायमेन्शन काय असताना, कलर काय किती असतील, वेरियंट किती आहे. यामध्ये तुम्हाला वेरियंट फक्त दोनच असतील दिलेले, आणि कलर तुम्हाला दिलेले असताना तीन. ठीक आहे, लेटेस्ट मॉडेल आहे याच्यामध्ये. तुम्हाला शोरूमच्या आतमध्ये तुम्हाला ही एक मॉडेल आहे, ही एक बेस मॉडेल आहे, IBS आहे, आणि एक ABS मॉडेल आहे, सिंगल चॅनल ABS. आज मी तुम्हाला या बाईकचं पूर्णपणे रिव्ह्यू देणार, तुम्ही शेवटपर्यंत बनून राहा. मेन बाईक बघायला गेलं तुम्ही गाडीमध्ये, तुम्हाला भरपूर चेंजेस, म्हणजे असं तुम्हाला पूर्णपणे एक्स्ट्रीमसारखी मॉडेल दिसेल. आपली एक्स्ट्रीम जी होती आधी, पण याच्यामध्ये थोडंसं वेगळं दिलेलं असणार आहे डिझाईन. तुम्हाला इव्हन टेक्नॉलॉजी दिलेली आहे, ती पण चांगली दिलेली आहे. याच्यामध्ये तुम्हाला काय काय फीचर असणार आहे ते पण तुम्हाला पूर्णपणे मी आज रिव्ह्यू देणार आहे. ठीक आहे, स्टार्ट करतो पर्यंत बाईकच्या फ्रंटपासून. फ्रंटला बघू शकता तुम्ही, इथं बघा, हेडलाईट तुम्हाला पूर्णपणे असणार आहे हा LED दिलेला. ठीक आहे, LED प्रोजेक्टेड हेडलाईट दिलेला असणार आहे या ठिकाणी. टर्न इंडिकेटर लाईट तुम्हाला दिलेलं असणार LED. वरती तुम्हाला DR दिलेली असेल व्हाईट कलरमध्ये. आपण जेव्हा चाबी ऑन करू त्या टायमाला तुमची हेड डिकेल पण तुमची ऑन होऊन जाईल याच्यामध्ये. ठीक आहे, सेंटर तुम्हाला हिरोचं तुम्हाला ब्रँडिंग भेटत जाईल. नंबर प्लेट तुम्हाला जागा दिलेली असणार या ठिकाणी. आणि या मॉडेलमध्ये ब्लूटूथची कनेक्टिव्हिटी आहे, आणि कॉलिंग प्लस SMS तुम्हाला अलर्ट पण तुम्हाला दिलेली असणार याच्यामध्ये. हे जे तुम्हाला आहे मडकळ, हे मडकळ तुम्हाला दिलेलं असणार हे आपलं फायबरमध्ये, हा पार्ट फायबरमध्ये दिलेला असेल, हा तुम्हाला कलरमध्ये दिलेला असेल मेटलमध्ये. ठीक आहे, आणि हे बघा या ठिकाणी पण बघू शकता तुम्हाला याच्यामध्ये जी डिस्क ब्रेक आहे, याच्यामध्ये डिस्क ब्रेक तुम्हाला याच्यामध्ये 240 mm पर्यंत, आणि टॉप मॉडेलमध्ये तुम्हाला दिलेली असणार 276 mm पर्यंत. ठीक आहे, सध्या तर तुम्हाला या बाईकचं सांगतो पूर्णपणे. इथं तुम्हाला दोन रिफ्लेक्ट दिलेलं असेल, आणि हे आपलं ब्रेकचं तुम्हाला कॅलिबर दिलेलं असणार आहे. ठीक आहे, याच्यामध्ये तुम्हाला दोन असतील दिलेले. ठीक आहे, आणि हे पूर्णपणे तुम्हाला याच्यावर दिलेलं असणार हे दोन पाईप. ठीक आहे, टायरची साईज तर समज सांगायला गेलो, टायरची जरुरी हां हे बघा 90-90-17 inches तुमचे हे दिलेलं असणार अलॉय व्हील. ठीक आहे, आणि तुम्हाला याच्यामध्ये जी पण रिंग दिलेली ही तुम्हाला पूर्णपणे दिलेली ब्लॅकमध्ये, आणि ट्विन स्पोक्समध्ये तुम्हाला जी ही दिलेली असणार डिझाईन या म्हणजे. ठीक आहे, याच्यामध्ये तुम्हाला बघा, यामध्ये तुम्हाला ABS तुम्हाला इथं प्लेट दिलेली नसणार आहे. टॉप मॉडेलमध्ये तुम्हाला याच्यामध्ये ABS तुम्हाला प्लेट दिलेली असेल यामध्ये. ठीक आहे, तुम्हाला टायर जे भेटते तुम्हाला ते भेटेल MRF. टेलिस्कोपी म्हणजे सस्पेन्शन दिलेलं असेल या ठिकाणी 37 mm तुम्हाला दिले असणार आहे. कोणत्या पण बाईकला आहे ना तुम्हाला एवढं तुम्हाला हे भेटणार नाही आपल्या जी साईजमध्ये ते आपलं हे सस्पेन्शन एवढ्या साईजचं. तर एक काही काही बाईकला तुम्हाला 31 असेल किंवा 32 दिलेलं असेल, याच्यामध्ये तुम्हाला 37 तुम्हाला MM तुमचं हे दिलेलं असेल सस्पेन्शन साईज. सिंगल हॉर्न दिलेलं असणार आहे, एअर कूलमध्ये तुमचं कोलिंग सिस्टम दिलेलं असणार आहे. साईडबरोबर दाखवतो गाडीशी तुम्हाला हे बघा, याचं तुम्हाला एक्स्ट्रीमची तुम्हाला ते ब्रँडिंग मिळून जाईल. ठीक आहे, ही ब्लूमध्ये आणि ही ग्रेमध्ये भेटेल तुम्हाला, क्रोममध्ये भेटणार नाही तुम्हाला याच्यामध्ये. ठीक आहे, हा पार्ट तुम्हाला असा दिलेला असणार आहे ब्लूमध्ये आणि ग्रेमध्ये. ठीक आहे, 125R याची तुम्हाला डिझाईन दिलेली असणार आहे. ठीक आहे, सिंगल सेंडर दिले असणार आहे तुम्हाला, हे एअरकूल असणार आहे, 4-stroke इंजिन दिलेलं असणार इंजिनचं. ठीक आहे, 124.7 cc तुम्हाला इंजिन दिलेलं असणार आहे याच्यामध्ये. तुम्हाला किक स्टार्ट आणि सेल्फ स्टार्ट दोघं भेटेल तुम्हाला याच्यामध्ये, आणि स्प्रिंट EBS म्हणजे तुम्हाला याची इंजिन भेटेल तुम्हाला याच्यामध्ये मस्तकी तुम्हाला मायलेज भेटेल याच्यामध्ये. इथं तुम्ही बघू शकता तुम्हाला बघा, सेंटरला तुम्हाला दिलेलं असणार हिरोचा लोगो दिलेला असणार या ठिकाणी. ठीक आहे, दोन साईडला सिंगल तुम्हाला स्पार्क प्लग दिलेलं असेल, एक साईडला फ्युल इंजेक्टर दिलेलं असणार याच्यामध्ये. ठीक आहे, आणि इथं तुम्ही बघू शकता तुम्हाला इथं ऑइलची मला लेवल दिसत राहील मिनिमम आणि मॅक्झिमम पण. ठीक आहे, आणि याच्यामध्ये तुम्हाला जी पण असणार आहे मायलेज तुम्हाला चांगली भेटलेली आहे या बाईकमध्ये. इकडे चला तुम्हाला ब्रेक पॅड दिलेलं असणार आहे. ठीक आहे, हे आपल्या साईडला इथं तुम्हाला असं दिलेलं असेल, इथं हे मिटरमध्ये दिलेलं असणार आहे पूर्णपणे. ठीक आहे, रिअर फोटोज दिलेलं असणार आहे, इथं पण तुम्हाला हिरोची ब्रँडिंग दिलेली असणार आहे या ठिकाणी. पाठीमागच्या टायरची साईज तुम्हाला सांगू शकतो किती असणार आहे, हे बघा 120-80-70 तुमचे हे पाठीचे अलोवेल दिलेलं असणार आहे. पाठीमागे तुम्हाला दिलेलं असणार ड्रम ब्रेक 130 mm दिलेलं असणार आहे या ठिकाणी, आणि हे दिलेलं असेल आपलं गार्ड. ठीक आहे, इकडे तुम्हाला हे गार्ड दिलेलं असणार, आणि टायरच्यावरती पण जे गार्ड दिलेलं असेल ते पण तुम्हाला दिलेलं असणार आपलं फायबरमध्ये. पाठीमध्ये तुम्हाला सस्पेन्शन दिलेलं असणार आहे, हे हायड्रॉलिक असणार आहे दिलेलं, शॉक ऑप्शन दिलेलं असणार आहे. ठीक आहे, पाठीच्या साईडला ग्रॅब हँडल बॉडी कलरमध्ये असेल ब्ल्यू कलरमध्ये, आणि स्प्लिट सीट तुम्हाला दिलेली असणार आहे. टाकी तुम्हाला दिलेली असणार आहे 10 liter, आणि याची जी रिझर्व कॅपॅसिटी तुम्हाला दिलेली असणार आहे 1.6, याची आपली जी कमन मायलेज दिलेली कंपनीकडून ती तुम्हाला भेटते 66 km/L. सिटीमध्ये तुम्हाला तेवढी भेटेल, आणि हायवेला तुम्हाला असणार आहे 76-77 तुम्हाला भेटून जाईल, जशी तुमची आपलं रायडिंग असेल कांद्याला युझिंग गाडीची बाईक रायडिंगची. ठीक आहे, यामध्ये तुम्हाला रियल प्रोफाईल दाखवतो. रियल प्रोफाईलमध्ये तुम्ही बघू शकता टेललाईट तुम्हाला पूर्णपणे दिलेली असणार LED. वरती तुम्हाला दिलेलं असणार आहे हिरोची ब्रँडिंग दिलेली असेल या ठिकाणी. ठीक आहे, हा पार्ट तुम्हाला दोन दिलेला असणार, हा फायबरमध्ये दिलेलं असणार. ठीक आहे, दोघंही तुम्हाला LED तुमचे हे दिलेलं असणार टर्न इंडिकेटर डिफ्रेक्टर वरती तुम्हाला बल दिलेलं असणार या ठिकाणी. आणि इकडे साईडला बघा,
हे तुम्हाला जेव्हा कोणी आपल्या लेडीजबरोबर बसली बिसली तर तुम्हाला त्यांची ती ओढणी बिढणी आतपर्यंत जाणार नाही, यासाठी तुम्हाला ही पूर्णपणे हिचं ही गाड दिलेलं असणार आहे. हे तुम्हाला गाड पूर्णपणे याच्यापर्यंत दिलेलं असणार आहे चेंटरेपर्यंत. फाय स्पीड तुम्हाला मॅन्युअलिंग गेअरपर्यंत दिले असणार आहे. फर्स्ट जो असेल तो डाऊन साईडला असेल, बाकी सर्व तुम्हाला अपसाईड दिलेलं असणार. यावेळी तुम्हाला साईड स्टँड कटअप दिलेलं असणार इंजिन. ओके, आणि हे आपलं जे असणार साईड स्टँड आपलं सेंटर स्टँड दिलेलं असणार आहे. हा पण पार्ट तुम्हाला मेटमध्ये दिलेलं असणार आहे कचायला गार्ड म्हणून. लेग गार्ड पण तुम्हाला भेटून जाईल एक्स्ट्रा, तुम्हाला जर लावून घ्यायचं तर तुम्ही ते पण लावू शकतात. किंवा गेट पण तुम्हाला सेमच दिलेलं असणार. इथं हे आपलं की दिलेलं असणार आहे सीटला ओपन करण्यासाठी. ठीक आहे, याच्यात पण तुम्हाला टूल किट दिलेलं असणार आहे. टूल किट, फर्स्ट एड किट आणि आपले पेपर पण आपण याच्यामध्ये ठेवू शकतो. ठीक आहे, इथं पण तुम्हाला सेमच दिलेलं असणार आहे. हिरोची ब्रँडिंग दिलेली असेल इथं जेवण सिंगल हॉर्न दिलेलं असणार आहे. आणि पुढे जे पण गार्ड असेल आपलं लेग गार्ड ते तुम्हाला एक्सेसरीच्या पार्टमध्ये भेटून जाईल. दिली असणार आहे 125 R तुम्हाला इथं ब्रँडिंग भेटून झाली यामध्ये. ठीक आहे, या ठिकाणी पण तुम्हाला सीमत दिलेलं असणार आहे. ओके, याच्यामध्ये तुम्हाला परफॉर्मन्स पण चांगला भेटेल गाडीचा आणि मेन म्हणजे चांगला पण हे भेटणार आहे आपला मायलेज पण चांगला भेटेल. याच्यामध्ये तुम्हाला इथं एक खासियत ही पण आहे की आपण जेव्हा गाडी ट्राफिकमध्ये जेव्हा थांबू, ठीक आहे, एका ठिकाणी आणि जेव्हा आपण गाडीला न्यूट्रल करू त्यावेळेस टायमाला तुमचं इंजिन आहे ना ऑटोमॅटिकली इथं ऑफ होऊन जाईल. आणि जेव्हा तुम्ही जेव्हा परत गाडीला जर क्लच जर दाबला तर तुमची गाडी परत स्टार्ट होऊन जाईल. ठीक आहे, फक्त हे जे आहे हे फीचर बस दिलेलं या गाडीमध्ये. त्यामुळे तुम्हाला मायलेज पण तो असेल तो चांगला हे होऊन जाईल. मला माझी पण जास्त काढता येईल तुम्हाला गाडीमध्ये. ठीक आहे, आणि ही पण बाईक आता तुम्हाला E20 व्हेरियंटमध्ये तुम्हाला भेटायला लागलेली. ठीक आहे, त्यामुळे तुम्ही नॉर्मल पण पेट्रोल यूज होत असतात आणि जे आपलं E20 जे फ्युल आहे इथेनॉल प्लस पेट्रोल तेही तुम्ही याच्यामध्ये यूज करू शकतात. आणि याच्यामध्ये तुम्हाला दिलेलं असणार फ्युल इंजेक्टर, त्याच्यामुळे काय होईल तुम्हाला कंजेशन जे असणार आहे माहिचं पेट्रोलचं तुम्हाला ते कमी होईल पण तुम्हाला मायलेज पण चांगला भेटेल या बाईकमध्ये या ठिकाणी. ठीक आहे, पुढचं हँडल तुम्हाला दाखवून देतो. हँडल तुम्हाला असं दिले असणार या ठिकाणी. दोघे तुमचे हे मिरर दिलेले असतील नॉर्मली. ठीक आहे, याच्यामध्ये तुम्हाला बघा फाटिंग तुम्हाला पास राईट दिले असणार आहे. हेडलाईटची कंट्रोल दिली असेल, अप्पर डिप्पर टर्न इंडिकेटर आली आणि हॉर्न दिले असणार आहे. ठीक आहे, आपली चाबी तुम्हाला दाखवून देतो आता पहिली. चाबी पण तुम्हाला अशी दिली असणार, दोघे तुम्हाला की सेमच दिलेली असेल. हिरोची इथं ब्रँडिंग दिलेली असेल की जायला. ठीक आहे, तुमचं समोरचं जे ओडोमीटर आहे तुम्हाला हे पूर्णपणे असं भेटेल या ठिकाणी. ठीक आहे, अशा टाईपचं तुम्हाला पुढचं ओडोमीटर भेटून जाईल. वॉचच्या जागा तुम्हाला RPM मीटर दिलेली असणार आहे. डिजिटल तुम्हाला स्पीडोमीटर दिलेलं असणार आहे. गिअर शिफ्टर असेल, टायमिंग दिलेली असणार आहे. ठीक आहे, किती किलोमीटर चालली होती याच्यानंतर तुम्हाला फ्युल इकॉनॉमी दिलेली असणार एका साईडला. ठीक आहे, सध्या तुम्हाला दिसणार नाही पण तुम्हाला दाखवतो तरी पण बरोबर. ठीक आहे, इकडे तुम्हाला न्यूट्रल लाईट दिली असेल, साईड स्टँड तुम्हाला दिलेलं असणार, इंजिन लाईट आहे, आपलं लो फ्युल इंडिकेटर लाईट दिलेली असणार एका साईडला. ठीक आहे, इथं तुम्हाला दोन बटन दिलेली असतील बघा. एक मिनटं, ट्रिप ए ट्रिप बी, एक मिनटं, ओडोमीटर ट्रिप ए ट्रिप बी आपण इथं सेट करू शकतो या ठिकाणी. i3 तिकडं हां ब्लूटूथ पण तुम्हाला भेटून दिली यामध्ये. ज्या बाईकमध्ये पण तुम्हाला भेटणार आहे तुम्हाला ब्लूटूथ बेस प्रोडक्ट पण ती पण तुम्हाला दिलेलं असणार आहे ब्लूटूथ आणि आपल्या टॉप मॉडेलमध्ये पण तुम्हाला भेटून जाईल. ठीक आहे, SMS कॉलिंग अलर्ट सर्व तुम्हाला याच्यामध्ये भेटून जाईल. ठीक आहे, तुम्ही बघू शकता या म्हणजे वजायला तुम्हाला बघायचं सगळं भेटून जाईल. सर्व्हिस रिमाइंडर लाईट असणार आहे, ब्लूटूथ तुम्हाला कनेक्टिव्हिटी दिलेली असणार आहे साईडला. ठीक आहे, मेसेज आज असणार आहे, कॉलिंग अलर्ट दिलेलं असतं ज्यामध्ये तुम्हाला सगळं वजन दिलेलं असणार आहे. ठीक आहे, आणि याच्यामध्ये पण पण तुम्हाला इथं तुम्हाला मोबाईलचं तुम्हाला चार्जिंग दिलेलं असणार आहे, मोबाईल चार्ज करण्यासाठी. ठीक आहे, USB पोर्ट दिलेलं असणार या ठिकाणी. ठीक आहे, पुढचा हँडल तुम्हाला पूर्णपणे असणार आहे ब्लॅक कलरमध्ये या ठिकाणी. आपला तुम्हाला याच्यामध्ये पण आता i3 तुम्हाला टेक्नॉलॉजी असणार आहे याच्यामध्ये दिलेली. ठीक आहे, आणि आपलं हे सेल्फ स्टार्ट पण दिलेलं असणार आहे स्टार्ट करण्यासाठी इंजिनला. आणि पुढचं हे होऊ शकतात तुम्ही हे जे आहे आपलं काय झाला नट्स हे पण तुम्हाला चांगल्या क्वालिटी देते टेरियामध्ये. ठीक आहे, ऑडोमीटर तुम्हाला असंच नाव दिलेलं छोट्या साईडचं या ठिकाणी. ठीक आहे, तुम्हाला जर काही ॲक्सेसरीज जर लावायची असेल तुम्हाला ते शोरूममधून पण भेटून जातील. ठीक आहे, ॲक्सेसरीजच्या पाठमध्ये तुम्हाला जर म्हणायला गेलो तर तुम्हाला हेल्मेट पार्किंग कवर नंतर मग ग्रीप कवर INDची नंबर प्लेट आणि नंबर प्लेटवरची जी पण फ्रेम असते ब्लॅक कलरची तुम्हाला भेटून जाईल. इन्शुरन्समध्ये तुम्हाला 1+4 तुम्हाला इन्शुरन्स याच्यामध्ये भेटून जाईल. जो फर्स्ट असेल तो फर्स्ट पार्टी असेल आणि बाकीचे सर्व थर्ड पार्टीमध्ये तुम्हाला भेटून जातील. ठीक आहे, याच्यामध्ये तुम्ही जर बघायला गेलो तुम्ही गाडीची डिझाईन पण बघू शकता किती चांगली दिलेली आहे या बाईकची. दोन साईड बघू शकता तुम्ही, इथून पण बघा तुम्हाला त्या दुसऱ्या साईडमध्ये दाखवतो. हा एकाचा व्ह्यू, हा आहे फ्रंट व्ह्यू आणि हा आहे रिअर व्ह्यू. ठीक आहे, हे बघा टेल लाईट पूर्णपणे दिसणार LED तुम्हाला DR पण दाखवून देतो गाडीचा. DR पण ऑनच झालं याच्यामध्ये सोबत एवढा. DR पण तुमचे LED दिलेले एच टाईपमध्ये तुमचे हे DR दिलेलं असणार यामध्ये. ठीक आहे, आणि सेंटरला पण तुम्हाला हा पार्ट पूर्णपणे असणार फायबरमध्ये दिलेला आजूबाजूला या ठिकाणी. इंजिनचे पॉवरबद्दल सांगितलं गेलं, मॅक्सिमम पॉवर तुम्हाला भेटते 11.5 BHP ची जी 8250 RPM चालली होती आणि
10.5 NM चा टॉर भेटतो, तो 6,500 RPM चालला जातो. तुम्हाला याच्यामध्ये मायलेज पण चांगलं भेटेल आणि मेन म्हणजे परफॉर्मन्स पण तुम्हाला चांगला भेटेल. याच्यामध्ये तुम्हाला असणारं फ्यूज इंजिनेटर दिलेलं, ठीक आहे. आणि जे पण तुम्हाला इकडच्या आहे लिगल आर्ट दिसणार ते मतलब पार्टमेंट भेटून देईल, ठीक आहे, या ठिकाणी. आणि हा पण तुम्ही पोहोचवता इकडच्या आहेला. इथे तुम्हाला तरी ही जी फ्रेम आहे ही तुम्हाला बॉक्स टाईपमध्ये देणार, बॉक्स ट्यूबलरमध्ये दिलेलं असेल, ठीक आहे, चेसी टाईप या ठिकाणी इथे बघू शकता तुम्ही. आणि हे पण बघू शकता, हे बघा तुम्हाला हे दिलेलं असणार हे बॉक्स टाईपमध्ये, ठीक आहे, ही फ्रेम. आणि ब्रेक पण तुम्ही बघू शकता तुम्हाला पूर्णपणे दिलेलं असणार मीटरमध्ये दिलेलं, ठीक आहे, या ठिकाणी. हे बघा ब्रेक जशी मारू ना ऑइल तर तुम्हाला इथे दिले असणार आहे, ब्रेक ऑल दिलेलं असणार एकाच्या आयला. आणि तुम्ही इथं हे पण ब्रेक पाहू शकता, तुम्हाला दोन टाईपची इथं लाईन दिलेली असणार या ठिकाणी, ठीक आहे, ब्रेकिंगसाठी. जसं तुम्ही ब्रेक लावाल तसं तुम्हाला एक पाठीमध्ये पण टायर तुमचा थांबून जाईल या ठिकाणी. या गाडीची तुम्हाला प्राईस जी असेल डोंबिवलीमध्ये तुम्हाला 95,000 असणार आहे, 95,262 रुपयापर्यंत असेल एक शोरूम प्राईस असणार ती. आणि ऑनरोड प्राईस तुम्हाला असणार आहे ती दिलेली या बाईकची डोंबिवलीमध्ये असणार आहे 1,16,000 रुपयापर्यंत. आणि डिस्ट्रिक्ट वाईज आणि सिटी वाईज जी पण प्राईस असणार आहे गाडीची ती तुम्हाला वेगवेगळी दिलेली असणार आहे, ज्यामुळे तुम्ही कॉल करून विचारू शकता की बाईकची प्राईस काय आहे तुमच्या एरियामध्ये. आणि हा जो तुम्हाला एरिया असणार आहे तुम्हाला ठाणे जिल्ह्यामध्ये तुम्हाला डोंबिवली सिटीमध्ये तुम्हाला हा शोरूम भेटून जाईल. शोरूमचं नाव आहे ज्योती ऑटोमोबाईल, याच्यामध्ये तुम्हाला हा शोरूममध्ये तुम्हाला ही हा एक वेरियंट ABS असणार आहे तुम्हाला दिलेला, तो सिंगल चॅनल तुम्हाला ABSमध्ये दिलेला असणार आहे. पण त्याच्या आधी तुम्हाला या बाईकचा तुम्हाला साऊंड करून देतो कसा येतो. तुम्हाला आवाज असा असणार गाडीचा एकदम सायलेंट आहे गाडी, अजिबात काय व्हायब्रेशन व्हिब्रेशन काय भेटत नाही गाडीला. सध्या गाडी बंद झाली कारण की गाडीच्या आतमध्ये एमटी दाखवतो आहे सध्या, पेट्रोल कमी आहे गाडीच्या आतमध्ये, ठीक आहे. पण जेव्हा तुम्ही जेव्हा गाडीचं बुकिंग करायला याल ना तुम्हाला ते टेस्ट ड्राईव्ह पण तुम्हाला भेटून जाईल शोरूममधूनच, ठीक आहे. आणि मेन म्हणजे तुम्ही तेव्हा चालू म्हणून बघू शकता हाईटच्या हिशोबाने पण मस्त आहे, म्हणजे 5'8" किंवा 5' जे मध्ये लोक असतील त्यांना पण हे परफेक्ट होऊन जाईल. 6 feet असतील त्यांना काहीच प्रॉब्लेम नाही कारण की 5 inches बरोबर बसतील, किंवा 5'8" किंवा 5'5" 5'4" याच्या हाईटनुसार तुम्हाला बरोबर भेटून जाईल, ठीक आहे. जेव्हा तुम्हाला मी आता डायमिशन म्हणून सांगू शकतो गाडीची किती आहे. गाडीची तुम्हाला लेंथ दिलेली असणार आहे 2009 mm पर्यंत, वेट दिलेलं असणार 793 mm पर्यंत, हाईट दिलेली असणार 1,051 mm पर्यंत, व्हील बेस दिलेलं असणार आहे 1,319 mm पर्यंत, सिटिंग हाईट दिलेली असणार 794 mm पर्यंत, आणि गाडीचा ग्राउंड क्लिअरन्स तुम्हाला दिलेलं असणार 180 mm पर्यंत. बोर गाडीचा तो बोर तुम्हाला दिलेला असणार आहे 52.4 mm पर्यंत, आणि स्ट्रोक दिलेला असणार आहे तुम्हाला 57.8 mm पर्यंत. दोघे जे आहे तुम्हाला असणार आहे ट्यूबलेसमध्ये दिलेले, तुम्ही फ्रंट लोमर डिस असेल दिलेली, आणि तुम्हाला रिअल असणार आहे ड्रम ब्रेक. ही आहे IBS मॉडल हिरो एक्स्ट्रीम 125R ची. जे पण गिअर बॉक्स दिलेले असणार आहे तुम्हाला ते असणार आहे वेट मल्टी प्लेटमध्ये तुम्हाला दिले क्लच. आता मी तुम्हाला या बाईकचे तुम्हाला 3 colors सांगतो कोणते कोणते तुम्हाला भेटेल. एक असणार आहे ब्लू, एक असणार आहे फायरस्टोन रेड आणि स्टेलन ब्लॅक. या तुम्हाला 3 colors तुम्हाला ही गाडी अवेलेबल असणार आहे. तुम्हाला ही बाईक कशी वाटली तुम्ही मला कमेंट करून सांगू शकतात. तर तुम्हाला कोणाला इन्क्वायरी जर करायची असेल या बाईकबद्दल तर तुम्हाला या शोरूमचा ॲड्रेस आणि मी फोन नंबर देऊन टाकेल, कोणाला इन्क्वायरी करायची तर तुम्ही इथं येऊन करू शकतात. आणि माझ्या चॅनलचे जे लोक नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका, चॅनलला सबस्क्राईब पण करा आणि बाजूची जी बेलची घंटी ती ऑल नोटिफिकेशन करून ठेवा, जे पण मी नवीन व्हिडिओ बनवत राहील त्याच्यावर तुम्हाला नोटिफिकेशन भेटत राहील, ठीक आहे. चला मग मित्रांनो अशी एक बाईक घेऊन परत पुढच्या वेळेस भेटतो, आत्तापुरता मी हा व्हिडिओ थांबवतो.